आतापर्यंत चाललं काय होत? आतापर्यंत आपण एकच शब्द शिकलोय, फक्त 18 गोष्टीतलं फक्त ज्ञान कोणाला आहे? आता दानवे साहेबांच्या अभिष्टचिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी कीर्तनाला 5 गोष्टी आपण देवाकडे मागू आणि अभंगाला सुरुवात करू. ए देवा पंडरंगा माय बाबा पंढरीनाथा, कष्टकरी वर्ग सुखी हो दे, हिंदू धर्माचं दैवत गाय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे, वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे, एवढी ईश्वरच्यानी प्रार्थना आणि अभंगाला सुरुवात. देवा तुम्हाला गरीब केलं तरी चालेल, देवा तुम्हाला गरीब केलं तरी चालेल, देवा तुम्हाला झोपडीत जन्माला घातलं तरी चालेल, देवा तुम्हाला कोणत्या गोष्टी अनुकूल नाही दिल्या तरी चालतील देवा, पण देवा आयुष्यात माझ्या दोन गोष्टी कधी नेऊ नको देवा तू. एक, माझ्या गालावरचं हसू कधी नेऊ नको. आणलेले आणि माझ्या देव डोक्या पायाला 5 दिवस चप्पल नसली तरी चालेल, खरं सांगू देवा तुला, एक दिवस माझ्या पोटाला अन्न नसलं तरी चालेल, पण माझ्या घरातलं हसू आणि समाधान नेऊ नको. खरं सांगू देवा तुला, कारण जिथं समाधान आहे तिथं देवच आहे. आणि आज लोकांकडे सगळं आहे, समाधानच नाही. समाधान माना, फार थोडे दिवस राहायचं आहे, मानायला शिका. जरा 50 वर्षाच्या पुढे वय झालं ना, जरा प्रत्येक क्षेत्रातून बाजूला व्हा, रिलॅक्स जगायला शिका 50 पुढं. तुम्ही 62 स्लॅब टाकीत राहिले म्हणजे तुला मरायचं आहे. 50 वर्षाच्या पुढे गेले, थोडं रिलॅक्स जगा. काही नाही महाराज, किती कमवा काही नाही, झाकली 1,25,000. किती कमवा, पावशे सुतळे, आता गुलाब 3.5 बांबू, 1 रुपया, 1 मडक, 2.5 मन सरपंच, 1.5 किलो मुरमुरे, टोटल बिल 232 रुपये 35 पैसे. पुढे बाजार कर, कोणताही श्रीमंत मिळाला तर अजून काय बांगल्यावर जायला नाही. कलई मोठा बांगला आहे, पेटवा स्मशानभूमीचे त्याला. आणि अजून कोणत्याही श्रीमंताच्या कपड्याला नोट चिटकवली नाही, ठोकळाशी. जरा भांबावल्या भेनं करू नका, जरा समाधानी राहायला शिका. आणि कोणासाठी कमवतो तुम्ही? आणि तुम्ही ज्यांच्यासाठी कमवलं ती अवलाद तरी कुठं सुईची आहे? तुम्ही मुलांसाठीच कमवतो ना, कोणती अवलाद आपण सुईची पायदा केली मग त्यांच्यासाठी कमवायची? काय झाली का? आपण पाणी मारून कापू शिकतो ना, आपला पोऱ्या पाणी टाकून घेतो, तुला लाज नाही वाटत का? यायला कमी तो ना वर्षभर तुझ्या पोराला शाळेतही घातलं, ट्युशनही लावली, तुझ्या पोराला क्लासही लावले, 40,000 गाडी त्याला कॉलेजला जायला दिली, रोज 80 रुपयाचं पेट्रोल देतो त्याला, आणि तरी तुझा पोरा कॉफी करतो म्हणजे तू शिकवतो का? आला सरकारनं काही काही घेतलेले निर्णय अतिशय चांगले असतात मला. आपण लोक त्याची अंमलबजावणी करीत नाही. काय म्हणते तुमचं? कॉफी मुक्त परीक्षा व्हावं, अतिशय चांगला निर्णय का वाईट आहे? बोलत जा तुम्ही. वाईट, अतिशय चांगला निर्णय. आणि व्हायला या कॉफी प्रकरणामुळे विद्वान पोरांचा खतरा झाला. ती पोरं रात्रंदिवस अभ्यास करतात, लाईटवर अभ्यास करतात, बिचारे उपाशी राहून अभ्यास करतात, वाटलं झालं त्यांचे कागद फाडून येणार नाही. आणि भंगार भंगार पोर पायदा झाली, त्याने कॉफी करायला लागली. अहो महाराज, शिक्षक कॉफी करू नका म्हणतोय, सरकार कॉफी करू नका म्हणतोय, परीक्षेच्या आदल्या दिवशी पोरं शब्दी घेतात कॉफी करणार नाही शाळेत, आणि पोरांचे बाप कॉफ्या बोरितात पोरांना शाळेत. कोणला सुधरिता? जो बाप आपल्या पोराला कॉफी पुरवायला केंद्रावर जातो तो बाप त्या पोऱ्याचा बाप असू शकत नाही. कसं राहील तो? मुलगा मला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. बाहेर परीक्षा द्यावं असताना पोऱ्याचं कान फाड फोडून टाकलं पाहिजे. इकडे आहे नालाय का, मी माझ्या बायकोच्या गाड्यातले दागिने म्हणून तुला मोठं केलंय, तुझी फी भरायची तर मी उपाशी राहिलोय, मी कंपनीत वडापाव दिवस काढले आणि तुला फी भरली. नालाय का तुला 35 मार्क पाडवत नाही टोणग्या, आपल्या घरात यायचं नाही. कॉफी करतो नालाय का तू? 3 मार्क जोड्या लावाय, 3 मार्क एका वाक्यात उत्तर आहे, 5 मार्काला पर्याय निवडाय, आकृत्या काढा 4 मार्काला, मग टोणग्या खरीद काय होतं तू? 35 पाडवा ना टोनिया, आपल्या घरात यायचं नाही, फबाड फोडून टाका त्याचं. पोरे म्हणलं मी घरातून निघून जाईन, कपडे पिशवीत घाला त्याचे. फार मी करीन प्रयत्न परत, काय जात नाही गेल्यावर संध्याकाळी आल्याशिवाय कुठे यांना कोण खातं? पावसाळा संपल्यावर कुठे खेकलं निघालं? आता लग्न सराय संपल्यावर प्या बरं, कोण पाहिजे तर घरात तुमचाच गाला सर. त्याला काय येईन तो धरा कोण बाजी तर रात गाई पावसाळा संपल्या कुठं खेकलं निघाले. आणि बाप पोराला कॉफी करायला गेला तर आई म्हणली बोलू नका, तो काही करीन. काय करीन तो?
त्यानं काय करायचं शिल्लक ठुलंय बा. त्याला पाहिजे डीजे वाल्याला घाम येतो याच्यापेक्षा तो फरक पराक्रमी किती असतो. उलटी आई पोराला म्हणती लई टेन्शन घेऊ नको, एक दोन विषय राहिले तरी चालतील, काय फरक नाही. नवीन लोकांची पोरं नापास होत्या, बाप सुद्धा लागेल 3 वर्ष आता. हा आणि 12वीतून पळून गेल्यावर 2 वर्षांतू झाला आज पराक्रम नावलात पाहिजा की आई बाप जबाबदार आहे. महाराज आज जेवढे स्टेजवर बसलेले कार्यकर्ते सर्व्हिसवाले बसले ना खाली, आपण फुकट बोलत नाही, आपण पॅक केलाय. लहान टेबल होता खाली, टेबल महाराज खाली टेबल होता, टेबल त्याच्यावर हात होता आणि वरून गुरुजीचा रूळ होता. फुकट तहसीलदार, फुकट कलेक्टर, फुकट प्रांत, फुकट एसपी, फुकट आमदार, फुकट नगर सेवक, फुकट शहराध्यक्ष होत नाही. खाली टेबल होता, टेबल त्याच्यावर हात होता महाराज आणि वरून गुरुजीचा रूळ होता. हात वळत नव्हता, वळत वळत नव्हता, डाव्या हाताने जेवायचं, टाप नव्हती, आईला म्हणायची मला मारलंय गुरुजीने, मग तर दुसरा हात गेला. फुकट आहे का सुखाचे दिवस? फुकट आहे. आता ईश्वरून तास संपल्यावरच जेवण होत, आता आई धडधडीत सांगितली स्वयंपाक झाला नाही, 23 रुपये नाही, 15 ची क्वार्टर पे 5 चा गोवा खाय आणि तिथून आले हानतो आबाप. मी चालले बचत गटाच्या मीटिंगला, महिलांच्या अनेक समस्या आहेत, पोर झुकूनच पाहिजे नाही पोरांकडे, कशाला जग शुद्र. चांगला 8-10 दिवसातून एकदा पोरगा जवळ घेऊन काट फाटलो, काय करतो पोरे. अरे याडपट 14 लाख मोकळे झालेत मागच्या 8 वेळेला 12 विषयी, आता 21 तारखेला 13 लाख मोकळे होती, 27 लाखाचा लॉट या. हे काय फक्त गणपती बुडवायला बजा सांगा. आता बसलेली माणसं मी तुमच्या मुलासारखं आहे, हा विनोद आहे, हा विनोद आहे, त्यांना फटकवलं पाहिजे. ज्यांची त्यांच्या पोरांनी 12वीची परीक्षा दिली ना त्यांना कामाला लावा ना, गाडगा विकू दे ना, कुल्फी विकू दे ना, पाव विकू दे ना, भंगार गोळा करू दे ना, यांना यांना जरा पोट भरायचं कळू दे ना. हे 20 वर्ष फुकट बसायचं का आपण, काम करू दे ना यांना, यांना काम करू दे, यांना गाड्या पुसायला लावा लोकांच्या, यांना हॉटेलात बसही चढायला लावा, यांना गाड्या पुसायला लावा, यांना पेपर इकायला लावा, यांना रद्दी इकायला लावा, यांना 10 रुपये कमवायला काय लागतं हे कळू द्या. आणि त्यांनी जर काम जाळून 10 रुपये कमवून आणले ना तो येडेवाडीच करणार नाही हे ध्यानात ठेवा. त्यांना एकदा सायकलीवर 5-50 लोकांच्या दारात पेपर इकायला लावा आणि 100 पेपर खपल्यावर एका पेपर मागे रुपये आहे, किती मिळतील त्याला? 100 रुपये. तो 100 रुपये कमी ना घडी घालूनच ठेवीन तो, त्याला 90 नको, 42 नको, भाऊगुण गेले तेव्हा 100 मिळाले. आणि तो म्हणतो आता नाही, आता घरी गेल्या गेल्या चांगलं जेवणार आणि तणकून झोपणार. यांना काम करू द्या, यांना गाड्या पुसून आता सुट्ट्या लागल्यात, MSCT करा, कॉम्प्युटर करा, टेलरिंग करा, कंपन्यांना जॉईन व्हा, काहीतरी करा ना. मशी भादर ना 350 रुपये पैसे जीवन भरधून भेटल्या 300 भंगार का मिशे काढून मम्मी मी लग्नाला गेलो ना मारा नवर जेवाला मिशी असली तर तांदूळ टाकी म्हणून तांदूळ टाकी इकडे तिकडे पाहतो खालटा कोण येतो कोण उद्या दुसरंच काही निघलं म्हणजे घ्यायचं ठेवा. एक वर्ग होईपर्यंत मी शिकाडू नाही म्हणजे लोकांना अंदाज येतो. कसं राहावं आपण कसं नाही सांगा मला. जी पोरं काम करतात, ए जी पोरं काम करून 100 रुपये कमावते ती वाया जाते कधी जाणार नाही. यांना काय माझे हाणार पोरं तुम्ही माझे हाणार कोण नको म्हणलं तुम्हाला. 500 रुपये रोज कमवा आणि मग आयुष्य खर्चाला मोकड्या पाळा ना. 500 रुपये किलो हडकं धरून गाडी का कुल्फी का आणि उगत आपल्या बाबलांचा सरकं कसं तरी बोंबला ती हिंडायचं कोणीकडे तरी हे बरे खायला कुठेतरी केस राखायचे कुठेतरी कमरी बांधे कपडे घालून बोंबलं हिंडायचे आई बापाला खरं कला व्हायचं काय मजा आहे त्याच्यात चालला प्रेम करायला. अरे मग तू असा उदास का? तिचं जमल्याचं जसं कळलं ना तिच्या बाई 3 मेले तू चौथा आहे बाई औषध घेतलं. अरे ए ज्यांनी ज्यांनी अशी लव्ह मॅरेज केलेत ना लपडे लपडे दरवाजे लावून मांडले अशी त्यात
भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा. लव्ह मॅरेज करणाऱ्यांचे लय हाल, हाताने चव घालवायची. मला कॉलेज सुटलं, कॉलेज सुटलं, दोन चार शेमडे पोरी चालले होते रस्त्यावर, एकदम भंगली, इथले भट्टी चमकी. आणि त्याच्या मागे दोन चार सांड आले, सांड स्वक्षचा असा घाणवास, बगलात उचिड्या, विषय विषय गाडी उगच भंगली. आणि ते कार्तव्य पुरीला पाहून काय असतं माहिती का, अरे अरे चंद्र तर दिवसा उगला. पण ती पोरगी म्हणली, पण घोबड्याला दिवसा दिसलं कसं. हे प्रेम आहे ना, मला एक वाक्य सांगा तुम्हाला, प्रेम कधी कुणाकडे मागू नका. तुमचं हृदय इतकं मोठं बनवा की जगानं तुमच्यावर प्रेम केलं पाहिजे. पुढचं वाक्य आहे का, आपलं हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणीही प्रेम करावं, आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणालाही द्यावं. चांगलं जगा ना, केस बिस बारीक करायचे, अंग झाकून कपडे घालायचे, रात्र दिवस कष्ट करायचे, एमपीएससी द्या यूपीएससी द्या, आणि पोरानं समजून ठेवतो इथून पुढच्या जगात प्रत्येक क्षेत्रात क्वालिटीच पाहिजे, क्वांटिटी नको. काय म्हणते तुमचं, 12वीची परीक्षा संपल्याबरोबर सीईटीची पोरांची तयारी सुरू झाली. हे ब्रिलियंट पोरांचं काम आहे का, दुबळ्या ब्रिलियंट, लगेच सीईटीची तयारी पुढचं आहे आणि त्यांना गॅरंटी आहे इतके मार्क पडणार. ते म्हणता नाही नाही मेडिकलची सीईटी द्यायची, तेवढे मार्क मला काही प्रश्न येते. सीईटी म्हणजे काय, 35% वाले हे गणपती बुडवायलाच वापरायचे. महाराज क्वांटिटी क्वांटिटी क्वालिटी ती हाय ब्रिलियंट लोक आहे महाराज. मुंबई पुण्यामध्ये तुमच्या बजाजनगर परिसरात काही काही पोरं असेल महाराज, 12वीचा पेपर संपला का कंपनी मॅनेजरला भेटून त्याच्या पाया फोडून त्याचे पाय पुसून त्याच्या घरात दोन वेळा जाऊन मला पार्ट टाइम का होईना, ट्रेनिंग का होईना, कमी पगारात का होईना, वजन का होईना, पण मला ट्रेनिंग म्हणून का होईना, पण 2-3 महिने महाराज काही झालं तरी हात प्रश्न सुटतो का नाही. आज पैसे कमवायला काय लागत नाही, पोरण मिळतो ना. आज गावंड्याच्या हाताखाली गेलं तर 11 वाजता येऊन 5 वाजेपर्यंत 500 रुपये रोजी. आज कष्ट जर केलं नाही ना महाराज, फुकट बसायला कोणी मोकलं नाही. कामं करा तुम्ही, मजा हाना ना, पण कामच करायचं नाही. बोंबलं धिंडायचं नसतं कुठं चालेल ते, माझी जिंदगी बरबाद आहे, फाशी घेतो काय तुझ्या जिंदगीला काय आलं ते मस्त पैकी कामं. आणि आज जर तुम्ही कामं केले ना महाराज, तरच पुढचे दिवस तुमचे सुखाचे येईल, याच्यावर तुमचं मत काय. एवढं पुढं कोणी तंबाखू काढेल, पडून माणूस आला तर माणसं तंबाखू टाकू देत होती. आता एवढे आवला देत आमच्या पुढे येत्या राजीकुड होते, राजी नदीला होतो आता वड्याला सांग. एवढे एवढे कॉलेजचं पोरग दारू घेताना बापाच्या नावाची शिअर करतोय, दत्तू पाटील जे हो म्हणून येते, गेल्यावर एकमेकाला बापाच्या नावानं खमा द्या, ते रत्या, हे भिग्या, हे सख्या, हे वाम्या, तू जशी का मी काय केलं माझ्यासाठी, तुम्हाला केलं ते सांगू का. याचे परिणाम महाराज, याचे परिणाम एका क्षेत्रात नाही झाले, सगळ्या क्षेत्रात झाले. परीक्षा चालू आहे, परीक्षेपेक्षा कॉलेजच्या गेट समोर टुकार पोरांची संख्या वाढलेली दिसली तुम्हाला पहा, परीक्षा केंद्राच्या जवळ. एक वाक्य सांगा तुम्हाला, महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे महाराज, कारण निदान परीक्षेचा काळ असो कोणताही काळ असो निदान पोलिसांनी नेहमी ज्यांच्या जागेवर ठेवली. तुमचं काय मत, परीक्षेच्या कालावधीमध्ये ग्राउंडवर कोणी पोलीस, ट्राफिकच्या सिग्नलला कोणी, तुम्हाला गाडी कशी चालवा हे पोलीस शिकितोय, आता काय सांगावं, तू थांब याला जाऊ दे, एवढे वाईट दिवस आले लोक. लोक फक्त सुधारल्याचं आव्हान, त्यात जर अर्धा तास ट्राफिकवर पोलिसला ना ना 5-25 मरतील, काय म्हणायचं तुम्हाला. आणि ती मोटरसायकलवाली तर इतकी अडपाट आहे, त्यांना रेल्वेचं धाडकं पडलेलं सुद्धा सहन होत नाही, खालून निघत आहे. आणि तुम्हाला पुढं सह्या करायला असं आहे
ज्यांना सह्या करायचे ते ताई घेऊन पडले. तुला काय रोग झाला? मोटरसायकलवर जर पोरं चालले ना बेवडे दोन तीन तर कुत्र्याला जात आणते मधले. कुत्र म्हणलं पा मागच्या जन्मी भावत होतं कुत्र झालं पण खोड गेली नाही अजून आहे. अरे माणसं आहेत आपण. कारण रोज उठून तेच वाचायचं. चार शब्द सांगतो दानवे साहेबांच्या विषयी चंदनाला. एक एक नीट वाक्य ऐकायचं. कामाला वाव देऊ नका बलात्कार घडणार नाही. क्रोधाला वाव देऊ नका खून घडणार नाही. लोभाला वाव देऊ नका दुश्मन वाढणार नाही. आणि अहंकाराला वाव देऊ नका तुम्ही बर्बाद होणार. कामाला रोज उठून बलात्कार रोज उठून बलात्कार. पण त्या बलात्काराच्या अशी गंमत झाली सध्या मला वयच नाही. कुणावरही बलात्कार कवाही बी. याला एकमेव कारण माणसं विषयाच्या हरी गेली आणि व्यसनाच्या हरी गेल्या म्हणजे माणसाने माणसाचं संतुलन सोडून टाकलंय. काय म्हणजे व्यसनाचं प्रमाण वाढ पुरुषाला हे तुम्हाला पटतं का? एका हाताने टाळी वाजन का? मुरी सुद्धा मूर्खाच्या ना. काही काही पुरी ते इतक्या निर्लज्जे आहेत ती काय सांगते माहिती किती पोरगी. आता नववीची पोरगी म्हणजे किती वर्षाची? 15. नववीची म्हणजे 15. तिला अक्कल नाही, तिला काही कळत नाही. हे एवढ एवढे यांना कळत आणि तिला कळा नका. बरोबर याचा अर्थ काय रे? क्वार्टर घ्या. कळत नाही लहान आले पोर. याचा अर्थ काय? क्वार्टर. याचा अर्थ काय रे? गिनी पडून घ्या. पोरानं मागच्या आठवड्यात मेलेली नटी कोणती रे? लहान आली पोरं. कोणती कोणती रे? नटी कोणती मेलेली मागच्या आठवड्यातली? श्रीदेवी. कशाने मेले रे? दारू पिऊन घ्या. कायदा म्हणतोय अटॅक देऊन. हे म्हणतात आता हुशार कोणी? आपल्यापेक्षा हुशार आहे की नाही? ही 15 वर्षाची पोरगी टोळगी नववीची ती म्हणते त्याने मला लग्नाची आमिष दाखवले माझ्यावर वारंवार बलात्कार केला. वारंवार कुठं बलात्कार करतो? शब्द कुठून बलात्कार केला म्हणतो? वारंवार बलात्कार केला. मला इथं नेले थबाड फोडून टाकलं पाहिजे. पोरीचं दात घशात घातले पाहिजे. तिला परत कधीच दात फुटले नाही पाहिजे. कामाला आकडा याच्यावर तुमचं मत काय? तुम्ही जेलमध्ये जर गेले ना महाराज कधी एकदा घरका मारून या. जास्त जा निवांत एकदा महाराज एवढे एवढेच येते. 16 बलात्कारात आहे, 17 दरोड्यात आहे आणि 18 खुनात आहे. पोलीस खातं चांगलं आहे. 3-3 वाजता गाडी पेट्रोलिंगला हिंडते तेव्हा चोर सापडतात. चोरांकडे काय सापडत? कटवणी घोडा. काय बोलायचं महाराज? आपले दिवस बोलत पण केले. घोडा घोडा नायलनची दोरी. आणि याला सगळे 3-3 वाजेपर्यंत पोरं हिंडतात. याला आईबाप जबाबदारी. तुमचं काय मत आहे? प्रत्येक बापानं राहा आणि चोऱ्या करणारी मंडळी ध्यानात ठेवा. लई दिवस चालत नाही. एखाद दिवशी तुम्ही पंप लुटला तो तुम्हाला पचल. एका दिवशी बंगल्यावर दरोडा टाकला तेही तुम्हाला पचल. एका दिवशी तुम्ही मोटरसायकल चोरल्या तेही तुम्हाला पचल. एका दिवशी तुम्ही बंगला लुटला तेही पचेल. पण कायदा पहिल्यापेक्षा कडक झाला आहे. 80% जनता सध्या कॅमेऱ्यात आहे. गाठ जर पडली ना गाठ जाशील सायकल स्वाराया. गोकांडी बसल पिकअप. आणि मागची पुढची निघल. चोरी करू कशाला जातात? गाड्यापासून गाड्यापासून. लाकडातला किडा जर जिवंत आहे, दगडा खालचा भेडूक जर जिवंत आहे, काळातला बिडूक जर जिवंत आहे आणि दगडा खालचा खेकडा जर जिवंत आहे तर कोटी रुपयाचं शरीर मिळालेला माणूस का जगू शकत नाही? आता एक परीक्षा संपलेली पोरं कामं करा. कितीला आहे तू?
सर्दी नाही का सेमी लाईन तू इंग्लिश मिडियम नाही का बापाच्या बायको स्टीमवटी मा म्हणतात लहान काय स्वीचे नाहीत मला एका पोराला गुरुजीने प्रश्न विचारला 52 गावांची नाव सांग ते काढतो म्हणलं 40 गावां 12 म्हणती गुरुजी म्हणला आपलं प्रमोशन झालं याच्या पण नाही झालं एक पोरगर असताना मैत्रीत होत त्याला एका माणसाने विचारलं मैत्री होती ती का रे म्हणलं देत नाही काढावं लागत एक पोरग पळताना आईला म्हणलं मम्मी 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 एखाद्यानं आपल्या बागेतली फुलं तोडली तर काय करशील ग ती म्हणली काय करी फवाळ फुलीत नेल्याच तुम्हाला चल बाहेर आताच पप्पानी 2000 फुलं तोडली एक पोरग शाळेतले बडबड करीत होते त्याला गुरुजी झाले ओठ कोण झाल तू कोण झाल तुम्हाला कोण झालं असं काय घेणार गुरुजी त्याला म्हणले तो जन्मदिवस का आहे ते कालचं म्हणलं गुरुवा आणि ते कालचं गुरुजीनं म्हणलं तुमचा गुरुजी म्हणले रे वा तर म्हणलं खोटं बोलत काय अरे वारी सुट्टी राहती हे फटकावलेच पाहिजे कामाला आकळा बलात्कार घडणार नाही क्रोधाला आकळा रागाला आकळा खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही मर्डर करायला काय 2-4 दिवस लागत नाही बलात्कार करायला काय 2-4 दिवस लागत नाही पण त्याची फळं फार वाईट आहे आणि मला सांगा आरोपीला केलेल्या गुन्ह्याचा पश्चाताप होत नाही पण ती वेळ जीवन होते काय मित्र मित्र तुम्हाला 2005-3-90 लाव त्याला घोडा लाव तू बरगणी मोडल ना 2-3 बेवडे रस्त्याने चालले लांब ट्रकवाला आला आता येणारा एका मोटरसायकलवर होती यांनी त्याला हर्ण वाजवलं म्हणून यांनी गच्ची करली त्याची का वाजवलं हात नाही उतरली बाबाची आवला भाद्रपती बोलायला जाणले तो पी तो लांबगाडीवाला कच्चा नव्हता डॅमेज घेऊन होता गुडघ्यातूनच काढले तिने यांची उतरले म्हणजे गुडघेच नाही नंगाटाला नंगाट कधी तरी घेतात उगाच आपली 1500 गेलो म्हणजे आपण काय राष्ट्रपती झालो कॉलेजला चालला तू म्हणजे म्हाताऱ्याची टिंगल करतो एसटीत म्हणजे म्हाताऱ्याचा कार्यक्रम आहे म्हणून तू ये एवढे एवढे ते बापाला म्हणते काय केलं माझ्यासाठी बापाने केलं ते सांगायचं नवीच पटरांत असं एवढे एवढे